युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते शिपूर गावातील 2,80,00,000 विविध विकास कामांचा शुभारंभ मोठ्या थाटात. वचनपूर्तीची 10.5 कोटींची कामे मार्गी लागल्याने शिपूर गाव मागणीमुक्तकडे वाटचाल. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या शिपूर गावातील 2,80,00,000 रुपये निधीचे विविध विकास कामांचं शुभारंभ आज मिरज विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी शिपूर गाव दत्तक घेतल्यापासून 10.5 कोटींची विकास कामे मार्गी लागलेली आहेत. गाव जोडणारे मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मंदिराचे सुशोभीकरण, शेताच्या बांधापर्यंत रस्ते झाल्याने मागणीमुक्त शिपूर गावाने वाटचाल सुरू केलेली. आणि यावेळी भाजप विधानसभा क्षेत्र अध्यक्ष काकासाहेब धामणे, शिपूर सरपंच मनीषा बनसोडे, उपसरपंच नेताजी शिंदे, राजू रामचंद्र देसाई, सुभाष देसाई, संजय देसाई, अरुण देसाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामस्थांनी युवा नेते सुशांतदादा खाडे यांचे स्वागत केले. यल्लम्मा मंदिर बौद्धविहार येथे विकास कामांचे उद्घाटन करून सुशांतदादा खाडे यांनी आशीर्वाद घेतला. मिरज विधानसभा क्षेत्रातील तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरेशभाऊ खाडे युवा मंचची स्थापना करण्यात आलेली आहे. पहिली शाखा शिपूर येथे सुरू करण्यात आली आहे आणि या शाखेचं उद्घाटन करून सुशांतदादा खाडे यांनी तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची ग्वाही दिलेली आहे. नमस्कार, प्रणव देसाई शिपूर. मी युवा मोर्चा उपाध्यक्ष मिरज तालुका. आज शिपूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व आजपर्यंत जे 10.5 कोटी रुपयाची ज्या शिपूरमध्ये काम झालेले आहेत त्या कामांचा उद्घाटन सोहळा आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय विकास पुरुष सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सुशांतदादा खाडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा उद्घाटन सोहळा घेतलेला आहे. आजपर्यंत भाऊंनी प्रत्येक दलित समाज असू दे, बहुजन समाज असू दे, इतर सर्व समाज असू द्यात, यांना हाताशी धरून जवळजवळ 10.5 कोटी रुपये जी काम केले आहेत त्याच अनुषंगाने आज उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आम्ही पार पाडलेला आहे. त्याचबरोबर नामदार सुरेशभाऊ खाडे युवा मंचचे उद्घाटन सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, यांना हाताशी धरून आम्ही इथून पुढे देखील जी काही गावातील उर्वरित विकास कामं आहेत यासाठी कटिबद्ध आहोत. त्याचप्रमाणे भाऊंनी आणि दादांनी आजपर्यंत आम्हाला जो शब्द दिला आहे त्या शब्दाशी आम्ही बांधील आहोत आणि इथून पुढेही बांधील राहोत हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात देखील आम्ही कटिबद्ध आहोत एवढं सांगतो. शिपूर ग्राम देवता आहे आणि यल्लम्मादेवीचं हे काम पालकमंत्र्यांकडून केलेलं आहे. बरं केलं आहे तिथं खाली हे मंदिर झालं आहे खाली त्यांच्याकडून आज उद्घाटन झालं आहे. त्यांच्याकडून आभारी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.